ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 30 सप्टेंबरला आशा पारेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली आहे. 30 सप्टेंबरला आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आशा पारेख यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आशा पारेख यांना बालपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यांची आई सुधा पारेख या आशा यांना नृत्य शिकवण्यासाठी शिकवणीला पाठवत होत्या. त्यावेळी दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका समारंभात आशा यांचे नृत्य पाहिले. त्यावेळी आशा यांचे वय 10 वर्ष होते. आशा यांचे नृत्य पाहून दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना 1957 मध्ये रिलीज झालेल्या मा या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर बाप बेटी या चित्रपटात देखील आशा पारेख यांनी काम केलं. राजेश खन्ना, मनोज कुमार, सुनील दत्ता आणि धर्मेंद्र यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत आशा पारेख यांनी स्क्रीन शेअर केली आहे. 95 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.